कसला आहे ना ते मंदिर कुछ नाही होय काजल कसं वाटतंय हे एक ज्योतिर्लिंग झालं तुझं नाही नाही हे तुझं इकडे बघ ना उज्जैन ओंकारेश्वर हे एक झालं अजून एक होणार सोमनाथ जे प्रथम नंबर ला येते भीमाशंकर झालंय त्र्यंबकेश्वर झालंय परत घृष्णेश्वर झालंय घृष्णेश्वर झालंय आपण बाहेरून चाललोय म्हणजे महादेवाची नाग म्हणून आणि पार्वती मातेची नागिन म्हणून पूजा होती म्हणून नागेश्वर ओम नम शिवाय 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 हर हर महादेव मंदिरात आलेले दर्शनासाठी एक पाठीमागाचे फोटो आहे तुम्हाला दाखवेल हसत खेळत सुद्धा मॅडमचे आमच्या सोबत तिसरं ज्योतिर्लिंग चालू आहे अजून एक होईल तिसरं हो एक सांगतो एक नंबरचं ओंकारेश्वर उज्जैन हे दुसरं तिसरं हो तू विसरूनच गेलो मेन हे ती पहिल्यांदा झालं आमचं ती चौथं अजून एक होणार आहे पाच म्हणजे आमच्या एका ट्रिप मध्ये त्यांचे पाच ज्योतिर्लिंग हसत खेळत झालेत अजिबात ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही किती दर तीन दिवसांच्या आडी एक तुमचं ज्योतिर्लिंग झालंय म्हणजे आमच्या म्हणू शकत नाही ट्रिप तुमची अनसक्सेसफुल आहे ट्रिप सक्सेसफुल झाली कळलं का हो मॅडम किती झाले पाच झाले तुझे सुद्धा बाहेर जायला चला बघू आपण चला होय हिला विचारा ना चकुलीला किती वर्ष समुद्र पाहिलाय दोन वर्षांनी याच्या आधी किती कधी आता याच्यानंतर डायरेक्ट दोन पोरं झाले पण करून ठेवलाय ती होय किती तास त्यांनी लाख खड्डा आहे बर का मोठा तिथं बरोबर चक्क आपण कुठला नाही समुद्र पण द्वारकेमधला गुजरातचा समुद्र बघायला आलोय आवर्जून बघायला सनसेट पॉइंट साठी आलो कासा बरं एक हात वरती वाटा यांच्या पायातले शूज निघूस तो खाली गेलाय तो समुद्र म्हणजे इतक्या पटकन सूर्य मावळतो ऐक अजून त्याचा उजेड आहे तसा उजेड आहे किती भारी दिसते लाईट भारी दिसते उजेड माझा तोंडाचा आहे सगळा हा ते यांच्यामुळे थोडासा डाऊन झालाय लगेच हा आता यांचं फोटो सेशन थोडस रील्स काढायचंय रील्स काढले का समुद्र पशी आले तर असे आठवण म्हणून ठेवायचंय आता बघू कसं रील पाणी कसं स्वच्छ आहे बरं का कोकणापेक्षा स्वच्छ ती खड्डा अचानक किती ती सांगता येत त्याच्यामुळे जाता येत नाही खेळण्याजोगा नाही हा समुद्र थोड्या लाटात उड्या आणण्यासारखा नाहीये खेळण्याजोगा नाही
चला आम्ही, हा चला आम्ही आता रील बनवतो,